स्वार्थी विरुद्ध निस्वार्थी, स्वार्थी विरुद्ध प्रामाणिक असं राजकारण आपल्या महाराष्ट्रात रंगलेलं आहे। एकंदरच वातावरण जे झालेलं आहे आपण बघताय की राजकारण एवढं गलिच्छ होत चाललेलं आहे की आपण सगळेच विचार करतोय की ही सर्कस नक्की थांबणार कुठे। हे सगळं वातावरण सुरू असताना देखील आपण पाहत असाल महाविकास आघाडी म्हणून आम्ही जनतेचे प्रश्न घेत आलेलो आहे, घेत राहू आणि जनतेसाठी लढत राहू। आज जी आमच्या प्रमुख नेत्यांची विधिमंडळासाठी बैठक झाली त्याच्यात हेच ठरलं की येत्या अधिवेशनात ह्या घटनाबाह्य सरकारला जे प्रश्न मी विचारत आलेलो आहे, ह्या खोकी सरकारला जे प्रश्न विचारत आलेलो आहे, ह्याच प्रश्नांवर जनतेच्या प्रश्नांवर आम्ही लढत राहू, जनतेसाठी लढत राहू आणि जनतेच्या न्याय हक्कासाठी लढत हे आज ठरलेलं आहे। परिस्थिती सगळीकडे तशीच आहे, बिकट आहे। आपण पाहत असाल एक घटनाबाह्य मुख्यमंत्री, त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी महाराष्ट्राला आपण बघते कुठच्या कुठे नेऊन ठेवलेलं आहे। ते पक्ष फोडणत असतील, स्वतःची खुर्ची वाचवणत असतील, व्यस्त झालेले आहेत, स्वतःच्या खुर्चीचे टेन्शन जास्ती आहे। पण आज मुंबईसारख्या शहरामध्ये ऑरेंज अलर्ट असून रेड अलर्ट असून पावसाचा खरं पाहिलं तर मुंबईसारख्या शहरामध्ये 9 वॉर्ड ऑफिसर्स नाही आहेत, 9 असिस्टंट कमिशनर BMC मध्ये नेमलेले नाही आहेत। जे आपण पाहताय एकंदर प्रत्येक शहरात असेल, प्रत्येक ग्रामीण भागात असेल, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये असेल, सरकारी यंत्रणा जी लोकांसाठी काम करत असली पाहिजे, शेतकऱ्यांसाठी असेल, वेगळ्या वेगळ्या स्तरातील लोकांसाठी असेल, ती कुठेही काम करत नाही आहे। पण नुसतं पक्ष फोडण्याचं काम आणि ह्या क्रिमिनल मेंटॅलिटीने हे सरकार काम करत आहे त्याला आम्ही लढा द्यायला एकत्र आहोत आणि ताकदीविषयी आम्ही लढा देऊ। विरोधी पक्ष नेते कोण असणार आहेत आजपर्यंत ते कन्फर्म नाही आहेत की NCP पोझिशन मध्ये आहेत की सरकारमध्ये। ते सोडा, मला हसू याच्यावर येत आहे की एक वर्षापूर्वी ज्यांनी गद्दारी केली, स्वतःची इज्जत काय ती दाखवली त्यावेळी, ती आज किंमत काय दिली आहे मिंदे आणि भाजपने त्यांना, हे आपण पाहा ना। म्हणजे ज्या एका वेगळ्या आशेने की आम्ही आता मंत्री बनवू, कॅबिनेट मंत्री बनवू, एकतर मागच्या जे आता काही शपथविधी झाले 4 दिवस होऊन गेलेले आहेत पण अजून कॅबिनेटचा पोर्टफोलिओ कुठचा हा दिला नाही। पण जे ओरिजिनल गद्दार आहे खास पद्धत त्यांच्याबद्दल मला हसू येतं आणि त्या दिवसापासून येतं आहे की त्यांची खरी किंमत काय आहे, ज्यांनी त्यांना फोडलं, ज्यांनी त्यांना आमिष दाखवली, त्यांनी आज त्यांना दाखवून दिलं। MBA बार बार कह रहे थे ये लोग कि पालक मंत्री होना चाहिए, लेकिन अब जब ये सरकार में शामिल हो गए 5 दिन होने को आए कोई पोर्टफोलियो नहीं है, पालक मंत्री तो खैर दूर की बात रही, क्या कहेंगे इसके ऊपर जो कल जो कह रहे थे आज उस पर चुप्पी साध। 4 दिन से तो पोर्टफोलियो नहीं जाहिर हो रही तो ये तो एक बात रही, लेकिन मैंने जैसे कहा जो ओरिजिनल गद्दार है जिन्होंने 1 साल पहले गद्दारी की, जिनको बहुत आस थी आशा थी कि वो मंत्री बनेंगे, अभी क्या बनने वाले पता नहीं, क्योंकि मंत्री कौन से बनेंगे, किस डिपार्टमेंट के बनेंगे, बनेंगे नहीं बनेंगे, विस्तार हुआ नहीं हुआ ये अलग बात है, लेकिन जब भी बनेंगे अगर बनेंगे तो, क्योंकि मेरे कान पे ऐसे सुनने आ रहा है कि CM को भी ऐसे कहा है कि इस्तीफा दीजिए, शायद कुछ बदला हो सकता है, लेकिन यही बात है कि ये सच में बदल ये बनेंगे कभी कुछ, जिन्होंने गद्दारी की है, जो लोगों के मन से उतरे, दिल से उतरे, वो ना अभी मिंदे सरकार के डिपार्टमेंट को चला सकेंगे ना कुछ बन पाएंगे। जो ओरिजिनल गद्दार आपने शब्द इस्तेमाल किया ये किसके लिए था और इसके पीछे जो डुप्लीकेट गद्दार है वो कैसे देखते हैं? उसमें नहीं, ओरिजिनल गद्दार जो 1 साल पहले उन्होंने गद्दारी की उनके बारे में कह रहा हूँ कि उनको बहुत आस थी कि कभी ना कभी मंत्री बनेंगे, अभी उनको पता चलेगा कि क्या चल रहा है, अभी विस्तार हो या ना हो, लेकिन उनकी कीमत क्या है ये पता थी, क्योंकि 1 साल रुके रहे तो भी कुछ हाथ में मिला। इस्तेमाल किया गया है शिंदे को उनके साथ के लोगों को, ऐसा आपको लगता है? बिल्कुल चांगलं आहे, खूप अशी स्वप्न बघणं चांगलं असतं। बोलणार नाही जोपर्यंत काही घडत नाही तोपर्यंत बोलणं योग्य नसतं, पण एक नक्की आहे की त्या कॅम्प मधून काही लोक इकडून तिकडून निरोप पाठवत आहेत, पुढे कळेल।